हाय फ्रेंड्स, ऐकत ना स्वातीज ब्लॉग मध्ये मी स्वाती भुजबळ तुमचं स्वागत करते। तर आज दीदी आणि मी चाललेलो आहे भाजीपाला आणायला। तर भाजीपाला आणायला चाललंय, पण आमच्या डांबरी रस्त्याचं काम चालू आहे, त्यामुळे आम्ही बायपास रस्त्याने चाललोय। तर खूपच छान असा बायपास रस्त्याचा परिसर आहे, तर तुम्हाला दाखवते मी, बघा। आता दाखवते मी, बघा। आता ह्या रस्त्याने आम्ही जाणार आहे आणि हे रस्त्याच्या भोवती बघा किती सुंदर अशी झाडं आहेत, खूपच मस्त। आणि आता आम्ही इथं सावलीला उभे राहिले तर भारी वाटते। बघा किती छान रस्ता आहे, रस्ता वळणा वळणाचा आणि झाडं मस्त। आणि इकडं आमच्याकडे नवीनच ही सगळी बांधकामं चालू झालेली आहेत। अगोदर आमचा रस्ता एकदम मोकळा होता, काहीच नव्हतं रस्त्याला, आता एवढी सारी बांधकामं आहेत। आणि आता आम्ही चाललो आहे भाजी आणायला, तर चला जाऊया। भाजीवाली लांब आहे आमच्यापासून 1/2 किलोमीटर, पण आम्ही पाय पाय जाणार आहोत, तेवढाच व्यायामही होईल। ऊन वाढायला लागले म्हणून जरा आम्ही लवकर निघालोय, उन्हाच्या अगोदर मागे येणार आहोत। आणि गाडी नाही चालवली आज आम्ही, तर चला आम्ही पटपट जाऊ तिथं भाजीवालीच, तिथं गेल्यावर भेटू। तिल रोक वळणा वळणाचा रस्ता पाऊलवाटेचा, एकदम पाऊलवाटच आहे, पण ती अशी बायपास म्हणून वापरू शकतो। शेतातला रस्ता आहे हा, बघा समोर रस्त्याचं काम चालू आहे, जीसीबी आहे तिथं आणि माणसे बघा काम करताना दिसत आहेत। आम्ही आता पाहलो आमच्या फाट्यावर आणि इथं आहे भाजीवाली, तर आपण जाऊ बघू। आम्ही आता पाहलो आमच्या फाट्यावर आणि इथं आहे भाजीवाली, तर आपण जाऊ बघू। बस का ये
लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय. आता आम्ही आलो आहे भाजीपाला घेऊन. बघा, त्याच्याबरोबर आम्ही मुरमुरे पण आणलेत आणि त्याच्या खाली आहे भाजी. तर ऊन वाढले बघा, ऊन. सूर्य एकदम 12 वाजलेत, डोक्यावर आलंय. दीदी दमली. बघा, बाजार घेतलाय आणि आता आम्ही निघालोय घरी. तर बाय बाय, पुन्हा भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये. चला, आता दमलोय, दम लागलाय आम्हाला. आता ऊन झाले त्यामुळं तर जातो आम्ही घरी. भाजीवालीचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.